लेफ्ट राइट तुम्ही टर्न करू शकता. सर या बाइक्स पण अवेलेबल आहेत एकदम. आपल्या व्ह्यूअरसाठी आता काही डिस्काउंट किती पर्सेंट? नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी ज्या ठिकाणी आलेलो आहे ना, तिथे तुम्हाला लहान मुलांचे आहेत ना बॅटरी ऑपरेटेड कार्स आणि बाईक्स आहेत ना एकदम स्वस्त दरात, एकदम स्वस्त प्राईजमध्ये मिळणार आहेत. आणि ना मार्केट रेटपेक्षा खूप कमी प्राईजमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे पण अवेलेबल आहे. तर व्हिडिओची आधी शेवटपर्यंत बघा, लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढे. तर मित्रांनो, आता माझ्यासोबत आहेत कामरान भाई, जे की या शॉपचे ओनर आहेत. तर कामरान भाई कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे? एकदम मजेत मजेत. तर मित्रांनो, ह्यांच्याकडे या सर्व काही कार्स आणि बाईक्स अवेलेबल आहेत. तर एक एक ह्यांची प्राईस वगैरे हे जाणून घेऊया भाईंकडनं. पहिले तर मला विचारायचं की हे जे बॅटरी ऑपरेटेड कार्स आणि बाईक्स आहेत ते थोडं एक्सप्लेन करा ना. बेसिकली हे सगळे इम्पोर्टेड आहे आणि प्रीमियम क्वालिटीचे आहे. वेगवेगळे मॉडेल आहे, कार्स आहे, जीप्स आहे, बाईक्स आहे, थ्री व्हीलर्स आहे, टू व्हीलर्स आहे, सिंगल मोटर, डबल मोटर, 12 व्होल्ट आहे आणि 4x4 जीप, टू सीटर जीप सुद्धा अवेलेबल आहेत. आणि मला एक विचारायचं आहे की हे जे बाईक्स आणि कार्स आहेत ते किती वर्षाच्या मुलांसाठी आहेत? हे बेसिकली 1 year to 10 years पर्यंत आहे. आणि कार्स आणि जीप्स मध्ये तुम्हाला रिमोट भेटतं, यासारखं रिमोट भेटतं. रिमोट वरनं तुम्ही ऑपरेट करू शकतात, कंट्रोल करू शकता, मॅन्युअली ऍक्सेलरेट पेडल पण करू शकता, ऍक्सेलरेटर आहे. तर कामरान भाई, सुरुवात करूया आपण व्हिडिओसाठी. येस येस शुअर. तर सर्वात पहिले कुठले दाखवणार आहे? हे कमी प्राइसचे रेंजचे गाडी आहे सगळे. अप टू 3 years पर्यंत युज करू शकता. सिंगल मोटर आहे, 6 व्होल्ट आहे. ओके. 0 to 3 years पर्यंत युज करू शकतात. म्युझिक सिस्टम आहे, हॉर्न आहे. इकडे तुम्ही पेनड्राईव्ह किंवा ऑक्स केबल कनेक्ट करू शकता. ओके. स्विंग मोड आहे, स्विंग फंक्शन आहे जागेवर. गाडी फ्रंट बॅक मॅन्युअली ऑपरेट करू शकता आणि रिमोट आहे, रिमोट चार्जर. आणि मला एक विचारायचं होतं की ह्याची जी वेट कॅपॅसिटी किती? 20 kg पर्यंत बसू शकतात या, 20 to 25 kg पर्यंत. आणि गाडीचा वेट साधारणतः 8 to 10 kg आहे. 8 to 10 kg आहे. आणि हे जे बॅटरी लाईफ म्हणजे किती तास तरी चालतं काय? 4 hours चार्जिंग करायचं, 1.5 hours चालतील गाडी. आता ह्याच्या प्राइस बद्दल थोडं सांगा, ही प्राइस काय? ही 7500 आहे, याची बेस्ट प्राइस आहे. आणि आपल्याकडे सगळे प्रीमियम इम्पोर्टेड गाडी आहे. तर कामरान भाई, ही कुठली आहे? मॅक्लॅरन आहे. मॅक्लॅरन डिझाईन आहे, गर्ल्स साठी एकदम फेवरेट. येल्लो कलर आहे. क्या बात आहे. सीजर डोर्स आहे, अप टू 3 years युज करू शकतात. आणि यात तुम्हाला चार्जर, रिमोट भेटणार, रिमोट वरनं ऑपरेट करू शकता. म्युझिक सिस्टम आहे, डिस्को पॅनल आहे, हॉर्न आहे, म्युझिक सिस्टम सगळं फीचर्स आहे. 6 व्होल्ट आहे, सिंगल मोटर आहे. क्या बात आहे. कामरान भाई, नेक्स्ट गाडी कुठली आहे? बघा, ही आपल्याकडे ऑडी आहे, लार्ज साईज आहे. याच्यात तुम्हाला कुशन कम्फर्टिंग भेटणार, सीट मध्ये कुशन आहे कम्फर्ट साठी, रिमोट चार्जर आहे. फीचर्स वगैरे सगळं सेम आहे. स्पेशियस आहे, 5 to 6 years पर्यंत युज करू शकतात. म्युझिक पॅनल आहे, मॅन्युअली युज करू शकतात, रिमोट वरनं ऑपरेट करू शकतात. सारे फंक्शन आहे. ग्राउंड क्लिअरन्स चांगलं आहे ह्या मॉडेलचं. तुम्ही इनडोअर किंवा आउटडोअर दोन्ही मल्टीपर्पज युज करू शकता. आणि दिसायला चांगली एकदम रॉयल ब्लू कलर आहे गाडी. आणि ह्या गाड्यांमध्ये अजून पण कलर मिळतील का? भेटतील ना, भेटतील. व्हाईट कलर, जास्तीत जास्त ब्लू आणि रेड कलर असतो कॉमन, कारण सगळ्यांना ब्लू रेड कलर जास्त आवडतं. पण भेटतील ब्लॅक कलर. आणि रिमोट वर फीचर्स पण आहे, पार्किंग मोड आहे. म्हणजे तुमचा मुलगा फुल स्पीड चालवलंय कुठं धडकायला आणि तुम्ही पी प्रेस केलं की जागेवर गाडी लॉक होणार, सेफ्टी फीचर आहे. तर मित्रांनो, आपण लास्टला येत नाही, एक एक मॉडेल तुम्हाला एक एक चालून दाखवू की गाडी कशी चालते. तर कामरान भाई, ह्याची प्राइस काय असेल? ह्याची प्राइस 12,500 आणि ह्याच्यात कमी जास्त होऊन जाईल काय? थोडंफार होईल. नेक्स्ट गाडी कुठली आहे? बघा, ही मर्सिडीज आहे. क्या बात आहे. प्रीमियम मॉडेल एकदम मर्सिडीज, रॉयल ब्लू कलर मध्ये. यात सेम फीचर्स आहे सगळं गाडीमध्ये, एकदम प्रीमियम आहे. ब्रँडिंग, बॅजिंग, लोगो वगैरे सगळं आहे. स्टेअरिंग वर बॅक मध्ये लोगो आहे. हे मर्सिडीजची SLS डिझाईन आहे, स्पोर्ट्स मॉडेल. आणि याचा मॅक्सिमम स्पीड वगैरे किती असतो? याची मॅक्सिमम स्पीड 4 to 5 km/h आहे. म्हणजे जे मोठे जीप आहे यासारखे, 4 to 5 km/h स्पीड आहे. जे सिंगल मोटर स्मॉल गाडी आहे, 2 to 3 km/h ची स्पीड आहे. जास्त नाही, म्हणजे कंट्रोलमध्ये. कंट्रोलमध्ये आहे. आणि ही जी तरी प्राइस रेंज काय असेल? ही तुम्हाला 15,000 नेगोशिएबल, 15,000 थोडंफार डिस्काउंट नेगोशिएशन होऊन जाईल. तुम्ही युट्यूब वरनं आले असं मेन्शन केलं की तुम्हाला थोडं जास्त डिस्काउंट. क्या बात आहे. म्हणजे आपल्या व्ह्यूअरला बऱ्यापैकी डिस्काउंट या शॉप मध्ये मिळणार आहे प्रत्येक प्रोडक्ट वरती. नेक्स्ट बघा, हे मसराटी आहे. मीडियम साईजचा मॉडेल आहे, एकदम एलिगंट डिझाईन आहे. लोगो, बॅजिंग सगळं आहे याच्यात. आणि रुबी रेड कलर आहे याच्यात. फीचर्स वगैरे सेम आहे. मित्रांनो पाहू शकता, स्विंग मोड आहे, रॉक मोड आहे, फॉरवर्ड बॅकवर्ड.
त्याचे व्हील्स पण असे मॅग व्हील्स डिझाईन आहे, अलॉय व्हील डिझाईन आहे. आणि ही जी वेट कॅपॅसिटी तरी म्हणजे किती असेल? ही 30-35 केजी पर्यंत घेते, घेऊ शकते. आणि ही पण डबल मोटरची, डबल मोटर 12 व्होल्टची. येस. आणि यासोबत पण तुम्हाला रिमोट चार्जर वगैरे भेटतील सगळं. आणि एखाद्या कस्टमरला जर एक कस्टमायझिंग कलर पाहिजे म्हणजे त्याच्या आवडीचं, तर तसं काय ऑप्शन आहे का तुमच्याकडे? आपल्याकडे तर नाही आहे तसं, पण बाहेरून तुम्ही रॅप करून घेऊ शकता. मार्केटमध्ये रॅप भेटते वेगवेगळे मॉडेल. बेंटनचा रॅप आहे. आता बघा हे कशी आहे जीप, याच्यावर स्पायडरमॅनचा रॅप लावलेला आहे. ऍक्च्युअल ओरिजिनल गाडी होती व्हाईट कलरची, त्याच्यावर स्पायडरमॅनचा रॅप लावलेला आहे. क्या बात आहे. आणि मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही जे लहान मुलांना आहे ना, त्या ट्रेडिशनल जे गिफ्ट देता नाही का, त्यापेक्षा हे जर असं काहीतरी दिलं तर तो लहान मुलगा पण खुश होऊन जाईल. खेळायला पण त्याला एकदम चांगलं असं टॉय आहे. आणि याचं हे टॉयस कसं आहे म्हणजे याच्यावर मुलाचा अलर्टनेस वाढतो, त्याला कॉन्शियसनेस किंवा कुठे ब्रेक लावायचंय, काय करायचंय, धडकायचंय काय, थांबायचंय, ते सगळं अलर्टनेस लवकर येतो मुलांमध्ये. नेक्स्ट गाडी कुठली आहे सर? नेक्स्ट बघा, आपल्याकडे जीपचा रेंज आहे. ओके. हे मीडियम साईजचे जीप्स आहे. याच्यात तुम्हाला सेम फीचर्स वगैरे भेटतील. ओके. रिमोट आहे, चार्जर आहे, पॉवर चांगलं आहे. या जीप्स मध्ये शॉक अब्झॉर्बर सस्पेन्शन आहे, तुम्ही बघू शकता. कम्फर्टेबल असतं, जर्क वगैरे लागणार नाही मुलांना. हे कसं आहे, मल्टीपर्पज युज करू शकता तुम्ही इनडोअर, आउटडोअर, लॉन मध्ये, गार्डन मध्ये, कॉन्क्रीट रोड, टार रोड, म्हणजे कम्फर्टेबल आहे. आणि 4x4 आहे का? नाही, हे डबल मोटर आहे. डबल मोटर आहे. ऑफ रोडिंग साठी चांगली आहे. ऑफ रोडिंग साठी चांगली आहे. आणि स्पीड ब्रेकर वगैरे कधी काय आलं तर आरामात कम्फर्टेबली स्पीड ब्रेकर क्रॉस होईल. सिम्पल लॉक इन सिस्टम आहे गार्डचं, फक्त एकदा प्रेस करायचं परमनंट फिट होईल. त्याच्यात स्विंग मोड वगैरे आहे, जागेवर गाडी फॉरवर्ड बॅकवर्ड फॉरवर्ड बॅकवर्ड होणार. रिमोट चार्जर, म्युझिक सिस्टम, हॉर्न, सगळी फंक्शन आहे. आणि ह्याची प्राइसिंग रेंज काय असेल तरी? याची प्राइस 15,000 ला आहे. थोडंफार डिस्काउंट होऊन डिस्काउंट होईल. ह्यातलाच मित्रांनो एक अपग्रेडेड व्हर्जन आहे, तर ह्याच्याबद्दल जाणून घ्या. हे ऑफ रोडिंग जीप आहे, याचे टायर्स मोठे, शॉक अब्झॉर्बर मोठे, साइड ओपनिंग डोर्स आहे, याला गार्ड्स आहे, फ्रंट गार्ड, बॅक गार्ड, रिमोट चार्जर तुम्हाला भेटतील यासोबत. सगळे फंक्शन वगैरे सेम आहे, ऑलमोस्ट सेम आहे, सगळं सेम आहे, फक्त डिझाईन मध्ये थोडा वेगळा आहे, डिझाईन वेगळा आहे. आणि ह्याची प्राइस रेंज तरी काय असेल? ही तुम्हाला 16,000 ला भेटतील आणि 5-7 इयर्स पर्यंत युज करू शकता आरामात. ओके, क्या बात आहे. तर मित्रांनो, आता आपण थोडे प्रीमियम मॉडेल्स कडे वळणार आहोत. बघा, ही मर्सिडीज बेंझ आहे. ओके. ही रुबी रेड कलर आणि रॉयल ब्लू कलर मध्ये अवेलेबल आहे. दोन कलर्स अवेलेबल आहे याच्यात. ओके. आणि अप टू 10 इयर्स युज करू शकता. एक्सेल साईज आहे, स्पेशियस आहे, खूप स्पेशियस आहे. म्युझिक सिस्टम वगैरे आहे याच्यात. फीचर्स वगैरे सगळं सेम आहे. गाडीमध्ये चांगलं स्पेस आहे, आरामात बसू शकता. डिक्की आहे, तुम्ही याच्यात स्टोरेज वगैरे, चिप्स, चॉकलेट वगैरे स्टोर करू शकता. रिमोट चार्जर भेटणार यासोबत तुम्हाला. आणि ऑफ रोड साठी बेस्ट आहे एकदम. ऑफ रोड म्हणजे टायर्स मोठे, शॉक अब्झॉर्बर मोठे आहे, तुम्ही चेक करू शकता. सस्पेन्शन वगैरे आहे गाडीत, एकदम स्ट्रॉंग गाडी, एकदम स्ट्रॉंग सस्पेन्शन आहे, स्ट्रॉंग रफ अँड टफ गाडी आहे. आणि ह्याची प्राइस रेंज तरी काय असेल? ह्याची प्राइस 16,500 आहे. थोडंफार त्यात अजून कमी होईल, डिस्काउंट होऊन जाईल. होईल होईल, सगळ्यात गाडीमध्ये डिस्काउंट वगैरे होईल. आपण रिमोटनी कसं ऑपरेट करतो हे पहिलं पाहूया. काय काय आहे फीचर्स? हे फॉरवर्ड बॅकवर्डचे बटन आहे, हे लेफ्ट राईट बटन, पार्किंग मोड आहे, आणि हे स्पीडचं कंट्रोलर आहे. बॅकवर्ड केलं मागे येते गाडी. हे आता टॉप गिअर मध्ये आहे, थर्ड 3 लाईट येते म्हणजे टॉप गिअर आहे. आता फर्स्ट गिअर मध्ये केलं की पिकअप थोडा कमी होईल गाडीचा. आता बघा, टॉप गिअर मध्ये केलं रिव्हर्स, लेफ्ट राईट, तुम्ही टर्न करू शकता लेफ्ट किंवा राईट. आणि पार्किंग मोड आहे, पार्किंग मोड प्रेस केलं की जागेवर एकदम स्लो होणार गाडी, स्टॉप होणार. म्हणजे बघा, आता बॅकवर्ड येते लॉक. आणि मित्रांनो, हे रिमोट एकदम प्रॉपर वर्क करते, काहीच लॅग वगैरे करत नाहीये. म्हणजे जसं भाई प्रेस करतोय बटन तसे कार पण ऑपरेट होते. तर तुम्ही पाहू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीची कार्स आणि बाईक्स यांच्याकडे अवेलेबल आहेत. रिमोटनी पण ऑपरेट होत आहेत. म्हणजे तुमचा मुलगा वगैरे जर चालवत असेल आणि अचानक जर काही समोर काही अडथळा वगैरे आला इमिजिएट लॉक करू शकता आणि कार स्टॉप करू शकता. महिंद्राची थार डिझाईन आहे, मिलिटरी जीप. याच्यात फीचर्स हे आहे की तुम्हाला स्विंग फंक्शन भेटणार, फॉरवर्ड रॉक मोड आहे, फॉरवर्ड बॅकवर्डचा रॉक मोड आहे. डोर्सला लॉक आहे, याचे क्लिप लॉक आहे सेफ्टीसाठी. ओपन करू शकता किंवा लॉक करू शकता. क्या बात आहे, एकदम प्रीमियम मॉडेल आहे दिसायला. प्रॉपर महिंद्र थार सारखं डिझाईन आहे याचं. आणि याच्या डिक्की पण आहे स्टोरेजसाठी. तुम्ही इकडे बोनेटमध्ये स्टोर करू शकता, वॉटर बॉटल, चिप्स, बिस्किट वगैरे ठेवू शकता. एक नंबर.
बऱ्यापैकी स्पेस पण आहे, स्पेशियस आहे, ब्रॉड सीट आहे, म्हणजे दोन मुलंही बसू शकतात आरामात. स्पेशियस आहे, ब्रॉड सीट आहे, याच्यावर वरती गार्ड्स येतात, हे सगळे गार्ड्स आहे, लॅम्प्स आहे वरती लावायचं. ओके, रिमोट चार्जर भेटणार यासोबत तुम्हाला. ओके, रिमोट चार्जर, बाकी सगळे फंक्शन सेम आहे. शॉकअप जॉबर सस्पेन्शन आहे याच्यात कम्फर्टसाठी. आणि ह्याची काय प्राईस असेल? ह्याची प्राईस 18,500 आहे. डिस्काउंट होईल त्याच्यावर, थोडाफार नेगोशिएट होईल. आणि ह्याच्यामध्ये काही कलर्स वगैरे असतील का? कलर्स ह्याच्यामध्ये ब्लू कलर भेटतील किंवा रेड किंवा व्हाईट कलर. स्टेपनी व्हील वगैरे दिलेले, हा काढून आपण लावू शकतो का? म्हणजे यूज? नाही नाही नाही, फक्त गार्ड साठी आहे की मागन काही डॅश वगैरे होलं तर बॉडीला काही डॅमेज नाही होईल. तर इथले थोडस जरा समजू ना काय कसं. बघा, हे पॉवरचं बटन आहे, हे फॉरवर्ड ऍक्सेलरेट पुढे जाणार गाडी. ओके, बॅकवर्ड आहे, बॅकवर्ड मागे येणार. हे स्विंग फंक्शनचं बटन आहे. इकडे म्युझिक पॅनल आहे, एज्युकेशन मोड, स्टोरी मोड, म्युझिक, सॉन्ग, पेनड्राईव्ह कनेक्ट करू शकता तुम्ही किंवा ऑक्सवरनं म्युझिक प्ले करू शकता. स्टेअरिंगवर कंट्रोल्स आहे हॉर्न म्युझिकचे. आणि ह्याच्यात अजून एक फीचर हे आहे जीपमध्ये की तुम्हाला असा हँडल बार येतो खाली, यासारखा हँडल बार कॅरी करून तुम्ही इझिली ट्रॉली सारखं कॅरी करू शकता. लिफ्टमधनं घरातून खाली घ्यायचं इझी आहे. सो कामरान भाई, नेक्स्ट मॉडेल कुठले? बघा, हे फोर्ड सारखं डिझाईन आहे याचं. ओके, स्मॉल साईजची आहे, मीडियम साईजची अप टू 5 इयर्स यूज करू शकतात. म्हणजे कसं आहे, 5 इयर्स साठी कारच नाही, तुमच्याकडे जीपचा ऑप्शन पण आहे लहान मुलांसाठी 1 to 5 इयर्स. फोर्ड सारखं डिझाईन आहे याचं, एकदम प्रीमियम कट्स क्वालिटी आहे. आणि कलर पण एकदम मस्त शाईन करतो. याच्यात तुम्हाला रॉयल ब्लू आणि रुबी रेड दोन कलर अवेलेबल आहे. फीचर्स वगैरे सगळे सेम आहे, रॉक मोड फंक्शन वगैरे. पॉवर जास्त आहे या गाडीमध्ये, म्हणजे जे नॉर्मल जीप मध्ये आहे त्यासारखीच आयडेंटिकल पॉवर आहे या गाडीमध्ये. आणि स्टेबिलिटी आहे चांगली आहे, पॉवर प्रीमियम एकदम. आणि वेट कॅपॅसिटी तरी किती आहे? वेट कॅपॅसिटी अप टू 35 to 40 kg पर्यंत घेईल आरामात. आणि ह्या मॉडेलमध्ये इनबिल्ट ब्लूटूथ सिस्टम आहे. ओके, म्हणजे इकडे तुम्ही प्रेस करून ठेवलं की ब्लूटूथ ऑप्शन सुरू होईल, तुम्ही ब्लूटूथ वरनं म्युझिक प्ले करू शकता. आणि बाकी सारे म्युझिकचे फंक्शन आहे इकडे. स्टेअरिंग कंट्रोल आहे, स्विंग मोड आहे, स्विंग फंक्शन आहे, गाडी पुढे मागे होणार जागेवर. तुम्ही बघू शकता पिकअप जास्त आहे गाडीचं, फास्ट पिकअप आहे. फॉरवर्ड बॅकवर्ड पाय मध्ये ऍक्सेलरेटर आहे, मॅन्युअली कंट्रोल करू शकता. सीट बेल्ट सुद्धा आहे याच्यात, तुम्ही सीट बेल्ट लावून बसू शकता मुलाला. क्या बात आहे, ऍडजस्टेबल सीट बेल्ट आहे, लूज करू शकता, टाइट करू शकता. आता ह्याची प्राइस काय असणार आहे? याची प्राइस 15,500 आहे. 15,500. मित्रांनो, ह्यांच्याकडे कार मध्ये एक ऑडीची डिझाईन वाली कार पण आहे, तर हिच्याबद्दल थोडी डिटेल्स आपण जाणून घेऊ. बघा, याच्यात फुल साईज डोर्स आहे, म्हणजे एकदा तुम्ही मुलाला बसवलं आतमध्ये बाहेर यायचं काही बाहेर यायची गोष्टच नाही आहे. त्याला एकदम स्मूथ लॉकिंग सिस्टम आहे, ह्यासारखं क्लिप सिस्टम आहे, साईडमध्ये लॉक होणार गाडी. सीट बेल्ट आहे सेफ्टीसाठी. ह्या मॉडेलमध्ये तुम्हाला एकदम प्रीमियम म्युझिक सिस्टम भेटतो, ह्यासारखं बघू शकता तुम्ही. ड्राईव्ह मोड, रिव्हर्स मोड, आणि हे हेडलाईट ऑन ऑफचं बटन आहे. ब्लूटूथ मोड आहे. हेडलाईट तुम्हाला दिसेल, याची स्विंग फंक्शन आहे लावलेलं आहे. स्विंग फंक्शन आहे, स्विंग फंक्शनचा मोड आहे. आणि इकडे पेनड्राईव्ह तुम्ही कनेक्ट करू शकता, ब्लूटूथ वरनं म्युझिक प्ले करू शकता. स्टेअरिंग कंट्रोल्स आहे, पायमध्ये फूट ऍक्सेलरेटर आहे. ओके, रिमोट चार्जर. हे बेसिकली 3 to 4 इयर्सच्या मुलासाठी आहे. स्मॉल साईज म्हणजे 1-2 वर्षाचं आहे, तर तुम्ही घेऊन एक अजून 2 वर्ष यूज करू शकता. प्रीमियम मॉडेल आहे, ऑडी Q7चं डिझाईन आहे ह्याचं. तर ह्याची प्राइसिंग वगैरे काय असेल? याची प्राइस तुम्हाला 16,500 आहे, त्यात थोडंफार कमी होईल, डिस्काउंट थोडंफार होईल. तर मित्रांनो, आता आपण बाईक सेक्शन कडे वळणार आहोत, आणि यांच्याकडे खूप साऱ्या बाईक्स पण अवेलेबल आहेत, एकदम बजेट प्राइस मध्ये आहेत. मीडियम साईजच्या स्मॉल साईज आहे. ओके, बाईक्स याच्यात की स्टार्ट आहे, म्हणजे तुम्हाला की भेटणार, चावीवरनं स्टार्ट करू शकता गाडी. इकडे याचं कंट्रोल आहे, की कंट्रोल. ओके, हे लाईटचं स्विच आहे, ऑन ऑफ, लाईट ऑन ऑफ. व्हील्स मध्ये लाईटिंग आहे, ओके, ऑन ऑफ करू शकता तुम्ही. आणि हँड ऍक्सेलरेटर आहे सगळे. ओके, फॉरवर्ड, बॅकवर्ड, आणि पायमध्ये ब्रेक आहे याचे. एकदम इन्स्टंट लॉक ब्रेक आहे, म्हणजे तुम्ही आता चेक करू शकता गाडी ऍक्सेलरेट होतीये, ब्रेक दाबलं की जागेवर लॉक पण होईल, एकदम स्टेबल. आणि ही गाडी पण रिमोट वरती पण येते का? नाही, बाईक्स मध्ये रिमोट नाही आहे, बाईक्स मध्ये फक्त चार्जर आहे. चार्जर आहे, मॅन्युअली ऑपरेट करायचं, याच्यात रिमोट येणार नाही. आणि कारच्या मानाने ह्या म्हणजे बाईक मध्ये काय असं काही वेगळं आहे का मोटर्स मध्ये किंवा बॅटरी मध्ये? हे 6 व्होल्टचे स्मॉल साईज आहे, म्हणजे 12 व्होल्टची पण आहे बाईक्स, पण हे स्मॉल साईज आहे. सेफ्टीसाठी जास्त पॉवर नाही आहे गाडीमध्ये. 6 व्होल्ट आहे, सिंगल मोटर आहे, पॉवर कमी आहे,
पण कसं आहे, एक 3 to 4 इयर्स पर्यंतच्या मुलासाठी एकदम परफेक्ट. यासोबत तुम्हाला चार्जर भेटणार. ओके, 3 to 4 आवर्स चार्जिंग करायचं, 1.5 hour रन टाइम आहे गाडीचं. अजून कुठले कलर्स वगैरे येतात का? याच्यात तुम्हाला स्काय ब्लू कलर अवेलेबल आहे. ओके, 2 कलर आहे, रेड आणि स्काय ब्लू. क्या बात आहे. तर मित्रांनो, ब्लू कलरमध्ये पण अवेलेबल आहे, बघायलाच एकदम मस्त वाटतं, एकदम स्पोर्टी लुक आहे गाडीचा. आणि टायरमध्ये तुम्हाला लाईट्स वगैरे पण मिळत आहेत. आणि ही प्राईजमध्ये काय डिफरन्स? सेम याची प्राईस 8,500 आहे. ज्यांना कार घ्यायची नाही, ज्यांना बाईक आवडते, तर तुम्ही बाईक पण इथून तुम्हाला मिळून जाईल एकदम बजेट प्राइस मध्ये. हे थ्री व्हीलर आहे, एकदम स्टेबल आहे, डबल मोटर आहे, पॉवर जास्त आहे या गाडीमध्ये. okay. आणि हँड ऍक्सेलरेटर आहे, तुम्ही बघू शकता याचे एकदम प्रीमियम हँडल बार्स आहे. फॉरवर्ड पिकअप चांगला आहे गाडीला, पॉवर okay. चांगला आहे आणि स्टेबल आहे गाडीमध्ये, काय प्ले नाही आहे, म्हणजे पडण्या वगैरे पडण्याचं काय हे नाही आहे चान्स. एकदम स्टेबल आहे, स्टडी आहे, पायमध्ये ब्रेक आहे, म्युझिक पॅनल, म्युझिक फंक्शन आहे इकडे सगळं. ओके, आणि याचा लुक एकदम नवीन, जी होंडा हायनेस आली त्यासारखं LED हेडलाईट आहे याला. क्या बात आहे. मस्क्युलर, एकदम मस्क्युलर बल्की लुक आहे, पिकअप चांगलं आहे, पॉवर चांगलं आहे. मित्रांनो, ह्यांच्याकडे प्रीमियम क्वालिटीमध्ये अजून 2 मॉडेल्स आहेत, एक कावासाकीचं मॉडेल आहे आणि एक यामाहाचं मॉडेल आहे. हे हा मॉडेल तुम्हाला 12,500 भेटतील, हा मॉडेल 12,500 भेटतील. दोन्ही चांगले, डबल मोटर आहे, पॉवर जास्त आहे दोन्हीमध्ये. आणि हँड ऍक्सेलरेटर, फुट मध्ये ब्रेक आहे, जसं नॉर्मल सिस्टम आहे बाकी सगळे बाईक मध्ये. ओके, म्युझिक पॅनल वगैरे आहे. वेट कॅपॅसिटी 30 to 35 kg पर्यंत घेऊ शकते आरामात गाडी. इनडोर युज करा, आउटडोर युज करा, तुम्ही कॉन्क्रीट रोडवर युज करू शकता. टायर मोठे याचे आणि ड्युरेबिलिटी चांगली आहे, रफ अँड टफ बाईक आहे. ओके, चांगलं आहे मटेरियल, म्हणजे प्रीमियम आहे एकदम. मित्रांनो, ह्यांच्याकडे प्रीमियम क्वालिटीमध्ये अजून एक मोठं मॉडेल आहे बाकी बाईक्स पेक्षा, तर ह्याच्याबद्दल थोडी डिटेल्स जाणून घेऊया. हे 12 volt आहे, डबल मोटर आहे, ह्याच्यात मोटर मोठ्या साईजचे, पॉवरफुल आहे खूप. अप टू 12 years यूज करू शकता आणि वेट कॅपॅसिटी 40 to 50 kg आहे, 45 to 50 kg पर्यंत आरामात घेते गाडी. पॉवरफुल आहे, स्टेबिलिटी एकदम चांगली. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की ही जे आपण आधीचं मॉडेल दाखवलेलं त्याच्या कंपॅरिझन मध्ये ही गाडी खूपच हाईटला वगैरे पण जास्त आहे, म्हणजे मोठ्या मुलांसाठी. मोठ्या मुलांसाठी. आणि ह्याच्यात कसं आहे, तुम्ही नंतर सपोर्टर वगैरे काढून एकदा बॅलन्स करायला जमलं, सपोर्टर काढून विदाऊट सपोर्टर युज करू शकता. ओके, तशी ही चालू शकते. टॉप स्पीड वगैरे किती आहे तरी काय? टॉप स्पीड याची 5 km/hour ची आहे. रिमोट नाही आहे याच्यात, तुम्ही डायरेक्ट ऍक्सेलरेट आणि मॅन्युअली कंट्रोल करू शकता. ओके, पण चांगला पिकअप आहे, पॉवर आहे, इनडोर आउटडोर मल्टीपर्पज, रफ युज करू शकता, म्हणजे साईज मोठा आहे. पण तुम्ही पाहू शकता खूप अशी मस्त अशी डिझाईन आहे. हे पॉवर ऑन ऑफ चं बटन आहे, पॉवर ऑन गाडी ऑन झाली. फॉरवर्ड बॅकवर्ड हँड ऍक्सेलरेटर आहे. ओके, पायमध्ये ब्रेक आहे, फुट ब्रेक. ओके, आणि हे सगळं म्युझिक पॅनल आहे, म्युझिक फंक्शन साठी सीट आहे, स्पेशियस आहे, 2 मुलंही बसू शकता आरामात, लहान लहान साईजचे. मित्रांनो, हा बाईकचा बॅक लुक आहे, तुम्ही पाहू शकता इकडे. त्याचबरोबर इकडे सायलेन्सर वगैरे डिझाईन, एकदम प्रीमियम क्वालिटी वाटते. मला तर ही मोठीवाली बाईक खूप आवडली, म्हणजे जी छोटी बाईक दिली जाय, तुमचा मुलगा मोठा झाला तर मेबी तो वेट कॅपॅसिटी ते घेऊ शकणार नाही, बट 2-3 वर्ष आरामात, 3 वर्ष ही आरामात ही गाडी तुम्ही पुढे वापरू शकता. तर हिची प्राइस काय असेल? याची प्राइस 16,000 आहे. ओके, त्याच्यात कमी होईल, अजून डिस्काउंट वगैरे भेटतील तुम्हाला. तुमच्याकडे ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे मिळेल का? म्हणजे ही भेटतील ना, ऑनलाईन डिलिव्हरी भेटतील तुम्हाला. डिलिव्हरीचे चार्जेस असतील 5 km, 10 km, डिपेंड करतं किती लांब आहे डिस्टन्स. जेव्हा बाहेरून एखादी ऑर्डर येते पुण्याच्या बाहेरून, तेव्हा तुम्ही ते कशी फुलफिल करता? पुण्याच्या बाहेर जे ऑर्डर आहे त्यांना आम्ही डिसमेंटल प्रोडक्ट देतो. ओके, म्हणजे यासारखे बॉक्स मध्ये असतात पीसेस. ओके, डिसमेंटल असतात, म्हणजे हीच गाडी आहे बॉक्स मध्ये, तुम्हाला फक्त फिटिंग करायचं आहे आणि सिम्पल फिटिंग आहे. यासारखं मॅन्युअल आम्ही देतात गाडी बॉक्स मध्ये, तुम्हाला कसं फिटिंग करायचं, काय काय लावायचं, कुठे म्हणजे कोणी करू शकतं, काय कोणी करू शकतं, घरात तुम्ही बसून आरामात करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. कसं कारचं मॅन्युअल असं असतं, वेगवेगळ्या मॉडेलचं वेगवेगळं मॅन्युअल आहे, ते तुम्हाला भेटतील त्या बॉक्स मध्ये. आणि एकदम म्हणजे इझी आहे, इझी टू फिट आहे, असं काय नाही, म्हणजे एक तासभरात गाडी तुमची तयार होऊन जाईल. मी ऐकलेली की तुम्ही सर्व्हिस पण प्रोव्हाइड करता ह्या कार्स आणि बाईक्स वरती, तर त्याबद्दल थोडं सांगा ना काय काय. आपल्याकडे आम्ही सगळं सर्व्हिसिंग, मेंटेनन्स, रिपेअर्स वगैरे, स्पेअर पार्ट वगैरे A to Z तुम्हाला भेटतील, सगळं अवेलेबल आहे गाडीचं. आता तुम्ही बघू शकता ही गाडी आहे, हे आपले कस्टमर आहे, 3 years old आहे गाडी. ओके, गाडीमध्ये प्रॉब्लेम हे आलाय की बॅटरी रिप्लेसमेंट करायची, त्याच्यासाठी पाठवलंय त्यांनी, तर आता त्याची नवीन बॅटरी आम्ही टाकून देणार त्यांना.
आणि गाडी एकदम टकाटक होईल, सर्व्हिसिंग पॉलिशिंग वगैरे करून त्यांना व्यवस्थित करून देईल आणि एकदम मिनिमम मिनिमम प्राइस मध्ये, जास्त काय नाही, जे आहे बॅटरीचं आणि सर्व्हिसिंगचं तेलच लावणार. आपल्या व्ह्युअर साठी आता काही डिस्काउंट काय कितपर्यंत होऊन जाईल, काय किती पर्सेंट? युट्यूबच्या व्ह्युअर्स, तुमच्या पेजच्या व्ह्युअर्स साठी स्पेशल एक 10% डिस्काउंट आहे. ऑल प्रोडक्ट वर जे पण कोण कस्टमर येणार ते सांगतील की आम्ही युट्यूब वर नाही आलं, तुमच्या पेजला बघून व्हिडिओ आले, तर त्यांना आम्ही 10% डिस्काउंट देऊ. तर मित्रांनो, तुम्हाला ऑल कार्स आणि बाईक्स वरती फायनल प्राइस वर 10% डिस्काउंट आपल्या चॅनल थ्रू मिळतोय. तर घ्यायचं असेल तर तुम्ही कमरान भाईला कॉन्टॅक्ट करू शकता. सो कमरान भाई, मला एकदा इथला ऍड्रेस आणि फोन नंबर सांग काय. आपल्या इकडे पुणे कॅम्प मध्ये फॅशन स्ट्रीट माहिती असेल, एकदम फेमस लोकेशन आहे. त्याच्या समोरच ओल्ड हॅम मेथोडिस्ट चर्च आहे, चर्च अपोजिट साइडला आहे आपलं. इथला फोन नंबर वगैरे काय, कॉन्टॅक्ट नंबर? फोन नंबर आहे 7219247527 आणि अजून एक नंबर आहे 9922366328. ओके, तर ज्यावेळी यायचं असेल एक तास पूर्वी फक्त कॉल करून आम्हाला कन्फर्म करा, आम्ही अवेलेबल आहे अपॉइंटमेंट. जे काही डिटेल्स वगैरे आहेत ना, म्हणजे यांचे इंस्टाग्राम पेज, फेसबुकची लिंक वगैरे, फोन नंबर तुमच्या स्क्रीनवर तर येतच आहे, त्याचबरोबर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देऊन देईन, प्लस इथली गुगल मॅप लोकेशन पण तुम्हाला देईन, जेणेकरून तुम्हाला इथे यायला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तो कमरान भाई, जाता जाता आपल्या व्ह्युअर्सला काय मेसेज वगैरे देते तुम्हाला? तुम्ही वेलकम आहे, आम्ही तुमच्यासाठी आहे इकडे कॅम्प टॉय स्टोरला. यू आर मोस्ट वेलकम, प्लीज कम, प्लीज विजिट अस, प्लीज गेट अ गिफ्ट फॉर युअर लव्ड वन्स. थँक यू. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.